पुणे शहरात अचानक वरुणराजाने हजेरी जी आहे ती लावल्याची पाहायला मिळते. धुवाधार असा पाऊस जो आहे तो सध्या पुणे शहरामध्ये बरसतोय. खरं तर आज सकाळी ऊन होतं आणि अचानक असा पाऊस येईल अशी कोणाला कल्पना नव्हती, त्यामुळे इकडे आपण पाहतोय की नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. या पावसामुळे खरं तर सकाळी ऊन होतं, वातावरण कुठल्याही पावसाचा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्री अथवा रेनकोट न घेता काही जण आपल्या कामानिमित्त बाहेर पडले. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे कुठेतरी भंभेरी उडाल्याचं पाहायला मिळतं आहे, तारांबळ उडाल्याची पाहायला मिळतं आहे. खरं तर आता हवामान विभागाकडून सुद्धा राज्यात मान्सून फारसा सक्रिय नसेल असं सांगितलं जात होतं, त्यामुळं आणि पावसाची कुठलीही सुतराम शक्यताही न वाटल्यामुळे अनेक जण आपल्या कामानिमित्त सकाळी बाहेर पडले. मात्र अचानक हा जो पाऊस मुसळधार पाऊस असा सुरू झाला, यामुळे नागरिकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो बरसत असल्याचं पाहायला मिळतो आहे. कुठे धुवाधार तर कुठे संततधार अशी पावसाची पाऊस जो आहे तो आपल्याला सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यामुळं खरं तर जर आवश्यक ते काम असेल तर आणि छत्री अथवा रेनकोट पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावं. पण अचानक हा जो पाऊस इथे चालू झाला, या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची देखील आपल्याला तारांबळ होताना पाहायला मिळते. त्यामुळे खरं तर आता आपण पावसापासून बचाव करत असताना आपली योग्य ती खबरदारी घेणं जे आहे ते गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेऊनच खरं तर आपण घराबाहेर जे आहे ते पडलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणार आपलं आरोग्यही जपणार तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल. Thank you.